नमस्ते मी आहे स्मिता आणि फ्रीज कॉर्नर या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर आज मला एक किलो केकची ऑर्डर मिळालेली आहे आणि ही जी ऑर्डर आहे ती किवी फ्लेवरपासून मी केक बनवणार आहे तर चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ खूप छान आणि सुंदर होणार आहे तुम्ही कधीच न पाहिलेली केक डिझाईन या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे आणि मी सुद्धा पहिल्यांदाच बनवली आणि खूप सुंदर आणि छानसा केक तयार झालेला आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर इथं मी सुगर सिरप टाकून घेतलेला आहे ब्रेडवरती म्हणजे जी पहिली लेयर आहे त्याच्यावरती आणि नेहमीप्रमाणे सुगर सिरप कसं बनवते मी तर थोडासा क्रश घेतलेला आहे त्याच्यामध्ये दोन चमची साखर टाकलेली आहे आणि पाणी हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि तुमच्याकडे वेळ असेल तर त्याला थोड्या वेळ थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवा तर ते टाकून झाल्याच्या नंतरून थोडीशी क्रीम टाकून घ्यायची आहे आणि मग त्याच्यावरती क्रश टाकून घ्यायचा आहे म्हणजे मी किवी फ्लेवरचा जो क्रश येतो तो, तो टाकून घेतलेला आहे आणि मग माझ्याकडे जी डार्क कंपाऊंड चॉकलेट होती ती थोडीशी कट करून टाकून घेतलेली आहे तर तुमच्याकडे तुटी फ्रुटी असेल तीसुद्धा तुम्ही टाकू शकता किंवा नसली तरी चालेल काही हरकत नाही तर इथं दुसरी लेअर ठेवून घेतली ले आणि त्याच्यावर सुद्धा सेम तशीच प्रोसेस करायची आहे म्हणजे शुगर सिरप टाकून घ्यायचं मग क्रीम लावून घ्यायची मग क्रश टाकून तो पसरवून घ्यायचा आणि तुम्हाला चॉकलेट टाकायची तर टाका किंवा नाही टाकायची तर नाही टाकली तरी चालेल आणि त्याच्यानंतरून तिसरी लेअर ठेवून घ्यायची त्याच्यावरती सुद्धा सुगर सिरप टाकायचं आणि थोडासा वरतून क्रश टाकलेला आहे मी ते तुम्हाला ग्रीन ग्रीन दिसतंय तर त्याच्यानंतरून केकची आपल्याला फिनिशिंग करायची आहे तर क्रीम मी पायपिंग बॅगमध्ये भरून घेतलेली आहे आणि त्याच्याने मी केकला कवर करून घेत आहे जर तुम्हाला जमत असेल तर तुम्ही डायरेक्ट पॅलेट नाईफने सुद्धा लावू शकता केकला क्रीम पण मी नेहमीप्रमाणे आपलं पायपिंग बॅगमध्येच क्रीम भरून लावत असते केकला तर सगळी क्रीम लावून झाल्याच्या नंतरून पहिल्यांदा वरचा जो भाग आहे तो प्लेन करून घ्यायचा आहे म्हणजे वरती थोडीशी फिनिशिंग करून घ्यायची मग खाली म्हणजे जो समोरचा भाग आहे तिकडं फिनिशिंग करायची आहे तर होतं काय की जर आपण पहिल्यांदा खालचा भाग फिनिशिंग केला तर जो वरचा भाग आहे तो व्यवस्थित प्लेन होत नाही किंवा फिनिशिंग सारखी येत नाही तर त्याच्यामुळे पहिल्यांदा जो वरचा भाग आहे तो एकसारखा करून घ्यायचा पॅलेट नाईफच्या सहाय्याने आणि त्याच्यानंतरून जी समोरची बाजू आहे तर ती पॅलेट नाईफने थोडीशी क्लीन करून घ्यायची त्याच्यानंतर स्क्रॅपरचा वापर करून ती एकसारखी करून घ्यायची आहे आणि आवश्यकतेनुसार जिथे जिथे क्रीम पाहिजे आहे तर तिथं तिथं आपण थोडी थोडी क्रीम घेऊन लावायची आहे आणि तिथला भाग आहे तो एकसारखा करून घ्यायचा आहे म्हणजे प्लेन करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे केकची आपण मस्त आणि सुंदरशी फिनिशिंग करून घ्यायची आहे तर त्याच्यानंतर मी घेतलेली आहे एक पायपिंग बॅग आणि ह्या पायपिंग बॅगला समोरून थोडासा कट मारलेला आहे आणि त्याच्यामध्ये हिरव्या कलरची क्रीम भरून घेतलेली आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी आता डिझाईन करून घेत आहे तर बॉर्डर पहिली करून घेतलेली आहे मी आणि असे डॉट डॉट देत सगळीकडे डिझाईन करून घ्यायची आहे त्याच्यानंतर थोडासा पिवळा कलरची क्रीम घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये हे नूरचं एनवन नोझल घेतलेलं आहे आणि ते थोडं क्रीमला लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर असं आपल्याला केकवरती टॅप टॅप करायचं आहे तर हा आहे इथं महत्त्वाचा भाग केकच्या डिझाईनचा तर इथं थोडासा वेळ लागतो आणि पटपट घाईघाईत करू नका व्यवस्थित आणि हळूवारपणे करा तेव्हा डिझाईन खूप छान आणि सुंदर बनेल तर पिवळ्या कलरने पूर्ण हे मी कवर करून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर सेम तशीच डिझाईन करून घ्या गह, घ्यायची आहे तर हिरव्या कलरची क्रीमसुद्धा घ्यायची आहे आणि हिरव्या कलरच्या क्रीममध्ये पण ते नोझल बुडवून अशी डिझाईन करून घ्यायची आहे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलंच आहे तर ही डिझाईन करता करता खूप वेळ जातो तर त्याच्यामुळे मी काहीसा भाग कट केलेला आहे पण सेमच प्रोसेस आहे आता इथंसुद्धा बघा हे नोझल घेतलेलं आहे आणि असं क्रीममध्ये मी लावून घेतलेलं आहे आणि आता हेच आहे ते मी केकवरती टेकवणार आहे वरच्या भागावरती म्हणजे जिथं जिथं जागा आहे तिथं तिथं तर मला हे कलर कॉम्बिनेशन खूप आवडतं ग्रीन येलो रेड तर त्याच्यामुळे मी मग परत रेड कलरची थोडीशी क्रीम होती माझ्याकडे तर ती थोडीशी घेतली आणि ती लावून घेतली कारण की मला काल दोन केकच्या ऑर्डर मिळालेल्या तर हा जो व्हिडिओ आहे तो कालचाच व्हिडिओ आहे तर तो मी आज पोस्ट करत आहे तर त्या केकवरती मी डिझाईन केलेली क्रीम थोडीशी उरली होती तर तीच मी थोडी ह्याच्यावरती वापरली आणि त्याच्यानंतरून माझ्याकडे गार्निशिंग नव्हती तर ही जी चॉकलेट कंपाऊंड आहे ती स्ट्रॉबेरी या फ्लेवरची चॉकलेट कंपाऊंड आहे तर थोडीशी मी कट केली आणि पायपिंग बॅगमध्ये भरली आणि गरम करून घेतली आणि ती एकदम अशी मेल्ट झाली व्यवस्थित पण ही जी फ्लेवरवाली डार्क कंपाऊंड सॉरी फ्लेवरवाली जी चॉकलेट असते तर ती कधी पण व्यवस्थित मेल्ट नाही होत जसं की आपण डार्क कंपाऊंडला मेल्ट करतो किंवा जी व्हाईट कंपाऊंडची जी चॉकलेट आहे तीसुद्धा पटकन अशी व्यवस्थित कधीच मेल्ट होत नाही तर सेम तसंच झालं तर त्याच्यामुळे मी ती मोल्डमध्ये न टाकता हा जो प्लॅस्टिकचा स्क्रॅपर आहे ह्याच्यावरतीच मी अशी गार्निशिंग बनवून घेतली म्हणजे जी चॉकलेट आहे ती तशी स्क्वेअर या शेपमध्ये करून घेतलं आणि त्याला मी फ्रीजमध्ये ठेवलेलं तर डीप फ्रीजमध्ये ठेवा म्हणजे पाच ते दहा मिनटात ते सेट होऊन जाईल आणि इथं आपल्याला आता फुलं बनवायची आहेत केकवरती तर एक पायपिंग बॅग घेतलेली आहे त्याच्यामध्ये ती ज्या नोजलने मी डिझाईन बनवून घेतली तेच नोझल घेतलेलं आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पायपिंग बॅगच्या बाजूबाजूला म्हणजे दोन्ही कडाला मी एका साईडला ग्रीन कलरची क्रीम भरली आणि एका साईडला पिवळ्या कलरची क्रीम भरून घेतली आणि मधोमध मद मी व्हाईट कलरची जी क्रीम आहे ती भरून घेतलेली आहे म्हणजे आपल्याला तीन कलरचं कॉम्बिनेशन करून एक फूल बनवायचं आहे तर इथं थोडीशी क्रीम आहे ती आपण स्टार्टिंगला काढून टाकायची आहे कारण की तिन्ही कलर सोबत निघणार नाहीत सुरुवातीलाच तर त्याच्यामुळे थोडीशी क्रीम काढायची म्हणजे आता इथं बघा येल्लो ग्रीन आणि व्हाईट कलर दिसायला लागला आहे तर आत्ता आपल्याला केकवरती फूल बनवून घ्यायचं आहे तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणेच असं फूल बनवून घ्या तर तुम्हाला पाहिजे तितकी तुम्ही फुलं बनवून घेऊ शकता तर मित्रांनो असेच वेगवेगळे वे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि मी तुम्हाला नेहमीप्रमाणे छान छान आणि सुंदर सुंदर एकदम सोप्या सोप्या केकच्या डिझाईन तुम्हाला सांगत असते आणि मस्त मस्त व्हिडिओज अपलोड करत राहते डेली अप अपलोड करते, करते व्हिडिओज तर ते बघण्यासाठी आणि रोज काहीतरी नवीन शिकण्यासाठी तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर इथं मी ह्या ज्या गार्निशिंग बनवून फ्रीजमध्ये ठेवलेल्या त्या काढून घेतल्या आणि केकवरती लावून घेतल्या तर आहे ना सुंदर आणि सोपी एकदम मस्त केकची डिझाईन आणि अशी केकची डिझाईन परत तुम्ही पण ट्राय करून बघायची आहे आणि मला कमेंट करून सांगायचं आहे तर पुन्हा भेटूया आपण